पासून पुणे शहर वाहतूक पोलीस यंत्रणेचे 2000 कर्मचारी काम करणार आहेत. शहरात गणेशोत्सव साजरा करताना वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पुणे शहर वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून या काळात पुणे शहरात 1 पोलीस उपायुक्त, 4 सहायक पोलीस उपायुक्त, 104 अधिकारी, 1396 कर्मचारी आणि 500 स्वयंसेवक बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 4623 मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. यातील 612 मंडळे लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड आणि टिळक रोड वरील विसर्जन मिरवणुकीत सामील होत असतात. गणेशोत्सवादरम्यान विविध मंडळांनी साजरे केलेले देखावे पाहण्यासाठी आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी बाहेरगावाहून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांनी आणलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हे कर्मचारी उपाययोजना करतील अशी माहिती मोराळे यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे पुणे शहरातील गणेशोत्सवाचं वाहतुकीच्या बंदोबस्ताचं नियमन करण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये या परिसरामध्ये विशेषतः दगडूशेठ हलवाईचं जो गणपती आहे ते आणि परिसर आणि मिरवणुकीचे मार्ग या सर्व मार्गावरती बंदोबस्ताची आखणी आपण करण्यात आलेली आहे. यामध्ये विशेषतः उद्याचा जो 2 दिवसाचा स्थापनेचा बंदोबस्त आहे यामध्ये आपण शिवाजी रस्ता, शिवाजी रोड पण आपण बंद ठेवणार आहोत काही भाग त्याचा, आणि दुसरे 2-3 रस्ते पण त्या ठिकाणी काही वेळासाठी आपण बंद ठेवणार आहोत. डायव्हर्शन दिलेले आहेत, त्या ठिकाणी सायनेजेस लावलेले आहेत आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचं नेमणूक पण केलेली आहे. या बंदोबस्तामध्ये जवळजवळ 1 DCP, 4 ACP, 104 पोलीस अधिकारी आणि 1396 कर्मचारी या ठिकाणी आपण बंदोबस्तात तैनात केलेले आहेत. त्याचप्रमाणे 550 स्वयंसेवकसुद्धा आपण यामध्ये बंदोबस्तामध्ये त्यांची मदत आपण घेणार आहोत. यासाठी आपण CCTVचाही वापर करणार आहोत. CCTVच्या माध्यमातून आपण ज्या ठिकाणी गर्दी होईल गर्दीच्या ठिकाणी आपण बंदोबस्त ताबडतोब वाढवून त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅमचं निवारण करणार आहोत. त्याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे आपण पब्लिक ॲड्रेस सिस्टमचा सुद्धा उपयोग करून घेणार आहोत. LED स्क्रीन लावलेले आहेत जागोजागी, त्या ठिकाणी त्याचाही आपण बंदोबस्तासाठी उपयोग करून घेणार आहोत. वाहतुकीचे जे काही बदल आहेत आणि वाहतुकीच्या संदर्भातल्या सूचना आहेत या सूचना देण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक आणि ट्रॅफिक ॲप या माध्यमांचा आपण उपयोग करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून आमच्या ज्या सूचना आहेत, ट्रॅफिक वळवण्याच्या ज्या सूचना आहेत, ट्रॅफिक डायव्हर्शनच्या सूचना आहेत ह्या आम्ही देणार आहोत. ठिकठिकाणी पार्किंगची प्लेसेस पण आपण निर्माण म्हणजे तिथं नेमण्यात आलेली आहेत आणि ती पार्किंगची ठिकाणं त्याचं सायनेजेस लावलेले आहेत, बोर्ड लावलेले आहेत. नागरिकांनी नागरिकांच्या सोयीसाठी ह्या सर्व सोयी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये गर्दी होण्याची जास्त शक्यता आहे, वाहतुकीचे स्लो होण्याची जास्त शक्यता आहे. तरी नागरिकांनी थोडा संयम राखून बंदोबस्तामध्ये गणपतीचं सर्व संपूर्ण उत्सवामध्ये सहकार्य करण्याचं माझी विनंती आहे.